लोकशाहीत प्रेमाने मत मागाल तर मत मिळेल, लोकशाहीमध्ये उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे, काळजी करण्याचं कारण नाही, सरकार आपलं आहे, यांच्या कारखान्याने ऊस घेतला नाही तर नवीन कारखाना उभा करू, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. कर्जत तालुक्यातील सिद्धटेक इथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बबनराव पाचपुते, सुरेश धस, खासदार सुजय विखे आदी उपस्थित होते. 5 वर्षाच्या मुलाला जर विचारलं कोण निवडून येणार, तो सांगतो भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच निवडून येणार. या निवडणुकीमध्ये काही मजाच राहिली नाही. अरे लोकशाही आहे, प्रेमाने मत मागा, लोक तुम्हाला देतील, पण धमक्या जर द्याल तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर देण्याची धमक आमच्यामध्ये आहे, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. या ठिकाणी सांगतात आम्हाला जर निवडून दिलं नाही तर आम्ही तुमचा ऊस घेणार नाही. अरे तुमच्या बापाचा ऊस आहे, शेतकऱ्याचा ऊस आहे, जो शेतकऱ्याला नागवेल नडेल त्याला शेतकरी गाडल्याशिवाय सोडणार नाही. राम भाऊ, काळजी करण्याचं कारण नाही, सरकार आपलं आहे. अरे जर यांच्या कारखान्याने विकत घेतला नाही तर नवीन कारखाना उभा करा, पण शेतकऱ्याच्या ऊसा करता या ठिकाणी शेतकऱ्याला आपण नागव देणार नाही. प्रेमाने मागा जरूर मिळेल, पण धमकी द्याल, लोकशाहीमध्ये धमकीला जागा नाही आहे. धमकी देणाऱ्यांची जागा जनता कुठे आहे ती दाखवते. धमकी दिली तर तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय जनता राहणार नाही. 17 वर्षाचा हिशोब राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने द्यावा, 5 वर्षाचा हिशोब मी या ठिकाणी द्यायला तयार आहे. तुमच्या 15 वर्षापेक्षा दुप्पट काम जर 5 वर्षात केलं नसेल तर जनतेचं या ठिकाणी मत मागायला देखील जाणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.